नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीएमआयएस अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत। पहिल्या लेक्चरमध्ये आपण विषयाची ओळख केली होती, पंचायत राज हा विषय एक्झामच्या अँगलने किती इम्पॉर्टंट आहे, त्याचे नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असतात प्रिलिम आणि मेन्समध्ये, त्यानंतर मार्केटमध्ये असलेले रिसोर्सेसचे स्वरूप आणि आता इनपुट आउटपुट रेशो, राईट। तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण बॅच लॉन्च केलेली आहे पंचायत राजसाठी। तर आपण पहिले लेक्चर घेत आहोत सध्या, ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचा इतिहास, ठीक आहे। तर हे पहा, तर सर्वसाधारणपणे आपण लँडस्केप मोडमध्ये नोट्स बनवलेले आहेत आणि जिथं गरज पडेल तिथं आपण टेबल पण घेतलेत, काही ठिकाणी आपण चार्ट्स पण घेतलेत। तर आपण सुरुवात करणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतिहासापासून, त्याच्यावर काय प्रश्न विचारले जातात, राईट। पण हिस्ट्रीमध्ये जास्त डिटेल जायचं नाही, कारण कसं हिस्ट्री ही खूप फास्ट आहे आणि हिस्ट्री जर तुम्ही बाकी सब्जेक्टचे ओव्हरलॅप करायचं ठरलं तर मग तुम्हाला वेळ पुरणार नाही, त्यामुळे आपण फक्त एक्झामच्या अंगाने हिस्ट्री कव्हर करणार आहोत। बाकी तुम्ही हिस्ट्रीमध्ये जे आपलं नॉर्मल एन्शियंट मिडीवल किंवा मॉडर्नमध्ये त्याच्यामध्ये डिटेल स्टडी करत आहात त्याच्याविषयी काय वाद नाही, तर आपण इथं एक्झामच्या अँगलने थोडंसं हिस्ट्रीचं स्टडी करूया, स्थानिक स्वराज्य संस्थांचा इतिहास, ठीक आहे। तर लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात पहिल्यांदा काय झालं, तर ब्रिटिश आले, राईट। त्याच्यानंतर म्हणजे आपण ब्रिटिशांची चर्चा करा, ब्रिटिशांच्या आधी आपल्याला माहिती आहे पोर्तुगीज आले होते, आपण सध्या ब्रिटिशांची चर्चा करत आहोत। तर त्यांनी भारतामध्ये काय केलं, तर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी नगर वसवण्याचा प्रयत्न केला आणि किंवा जे आहे ते नगर आहे त्यांना सुधारण्यासाठी किंवा त्यांच्या स्वार्थासाठी म्हणा त्यांनी तिथे एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम आणायचा प्रयत्न केला। आणि अशी जर हिस्ट्री आपण पाहिली तर भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की मद्रासमध्ये ही पहिली नगरपालिका इथे भारतामध्ये स्थापन झाली, कुठे, तर मद्रासमध्ये, तर 1688 मध्ये। तर पुढे जाऊन काय झालं, तर हाच पॅटर्न अवलंबून पुढे कलकत्ताला एक नगरपालिका स्थापन झाली, ठीक आहे। तर ती म्हणजे 1876 मध्ये, सगळ्यात पहिल्यांदा कुठे झाली, मद्रासला। हा क्वेश्चन लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न पण विचारून झालाय। 29 सप्टेंबर 1688 मद्रास प्रांतामध्ये किंवा मद्रास ठिकाणी, ठीक आहे। नंतर दुसरा एक कलकत्ता या ठिकाणी कधी, 1876 मध्ये। नंतर मुंबई या ठिकाणी कधी झाला, 1888 मध्ये। इयर पण लक्षात ठेवा, तुम्हाला क्रॉनॉलॉजी लक्षात ठेवण्यासाठी महत्व आहे, ऑप्शन इलिमिनेट करण्यासाठी क्रॉनॉलॉजी खूप महत्वाची असते, त्यामुळे तुमचं जेवढं फॅक्ट ऑर कमांड असेल तेवढं जास्त तुम्ही ऑप्शन इलिमिनेट करू शकता, ठीक आहे। मद्रास 1 नंबर, 2 नंबर कलकत्ता, 3 नंबर मुंबई, जर तुम्हाला क्रॉनॉलॉजी लक्षात ठेवायची असेल तर। आता हे झालं स्वातंत्र्यापूर्वीचं, आता स्वातंत्र्याच्या वेळेस भारतामध्ये किती मनपा होत्या असा प्रश्न तुम्हाला विचारला कुणी, तर ह्या 3 तर झाल्यात, कुठलं, मद्रास झालं, कलकत्ता झालं, मुंबई, तर अजून एक होती ती म्हणजे त्रिवेंद्रम, कळलं। तर त्रिवेंद्रम थोडंसं नाव ऑड आहे, म्हणजे प्रसिद्ध शहर आहे त्यात नो डाऊट, पण तुम्हाला कदाचित डाऊट ओढू शकतो की इथं दिल्ली कसं नाही, तर दिल्लीचं लक्षात घ्या, दिल्लीची मनपा झाली 1958, ठीक आहे। तर त्याच्या आधीच त्रिवेंद्रमला तुमची महानगरपालिका तयार झाली होती, त्यामुळे कदाचित आयोग तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी इथे दिल्लीचा ऑप्शन देऊ शकतो, तेवढी तुम्ही काळजी घ्या, झालं। तर इथे भारतातील मनपाचा झाला इतिहास। तर पुढचं आपण पाहूया महाराष्ट्रातील मनपाचा इतिहास। आता महाराष्ट्रामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की मुंबईला ऑलरेडी 1888 मध्ये झालेला, राईट, म्हणजे ही महाराष्ट्रातील पहिली मनपा झाली 1888 कायद्यानुसार तयार झालेली। तर महाराष्ट्रामध्ये दुसरी कुठली झाली, तर ती झाली नागपूर मनपा 1948 कायदा, लक्षात घ्या 2 नंबर आहे, नागपूर 1948 कायदा। आणि राहिलेल्या सगळ्या मनपा ह्या 1949 कायद्याने महाराष्ट्रामध्ये स्थापन झाल्या। आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणजे तुम्हाला कदाचित असं वाटू शकतं की मुंबई नंतर कदाचित पुण्याचा नंबर लागू शकतो, राईट, पण तसं नाही, तर मुंबई नंतर नागपूरचा जो कायदा आहे 1948 त्यानुसार नागपूरची मनपा स्थापन झालेली आहे। तर सिक्वेन्स लक्षात ठेवा, बृहन मुंबई, नागपूर आणि उर्वरित, आणि कायदे पण लक्षात ठेवा, 1888 कायदा, 1948 कायदा आणि 1949 कायदा। आता जर तुम्हाला प्रश्न असा विचारला की लोकसंख्येच्या दृष्टीने मनपाचं तुम्ही डिसेंडिंग ऑर्डर लावा, म्हणजे उतरता क्रम लावा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी महानगरपालिका कुठली,
तर ती म्हणजे बृहन मुंबई महानगरपालिका. दोन नंबरची महानगरपालिका आहे ती म्हणजे तुमची पुणे महानगरपालिका. तीन नंबर आहे ती म्हणजे तुमची नागपूर. चार नंबर ठाणे. पाच नंबर पिंपरी चिंचवड. असा तो क्रम लागत जातो. तर पहिले पाच माझ्या मते लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. आणि ते पण लक्षात राहत नसेल तर पहिले तीन लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. आणि एखाद्याला तेही लक्षात राहत नसेल तर ऍटलीस्ट टॉप तरी लक्षात ठेवा, ते म्हणजे बृहन मुंबई. तर ते कॉमन सेन्स लक्षात राहील की सध्याच्या अँगलने विचार केला तर मुंबईची संख्या जास्त आहे म्हणजे बृहन मुंबई. दोन नंबर पुणे, तीन नंबर नागपूर. ठीक आहे. आता जर स्थापना क्रम विचारला म्हणजे स्थापनेचा इयर नुसार क्रोनॉलॉजी, तर एक नंबर बृहन मुंबई 1888, दोन नंबर आहे 1950. ठीक आहे. 1950. आता हे बघा, मी मागे वर काय सांगितलं होतं की कायदा जर म्हटलं तर तो नागपूरचा कायदा मनपासाठी कधी 1948 पण स्थापना कधी झाली नागपूर मनपाची, ती झाली 1951. ठीक आहे. कायदा 48 पण स्थापना झाली 1951. पण पुण्याचा जर विचार केला तर जे सर्वसामान्य मनपासाठीचा जो कायदा होता 1949, त्या कायद्याने पुणे मनपाची स्थापना झाली 1950. त्यामुळे इथे तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, ते तुम्हाला आताच क्लिअर केलं मी की भले कायदा नागपूरचा आधी झाला असेल पण स्थापना नंतर झाली. आणि भलेही पुण्यासाठीचा जो कायदा होता म्हणजे जनरल मनपासाठी कायदा होता तो कधी झाला होता, नंतर झाला होता नागपूरच्या कायद्याच्या नंतर, पण त्याची स्थापना 1950 झाली होती. त्यामुळे तुम्ही क्रोनॉलॉजी लक्षात घ्या, आधी बृहन मुंबई, नंतर पुणे, नंतर नागपूर, नंतर सोलापूर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही क्रोनॉलॉजी म्हणजे लोकसंख्या वाईज कायद्यानुसार किंवा स्थापना क्रमानुसार तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. थोडस मी स्क्रीन ही सॉरी स्क्रीन क्लिअर करतो म्हणजे कसं तुमचं जरा त्याच्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. तर हे झालं तुमचं काय स्थापना क्रम. आता पुढचं आपण पाहूया की स्थानिक स्वराज्य संस्था, अर्थात आपण मनपाचा स्टडी करत आहोत त्यांची हिस्ट्री. तर सदस्य संख्येनुसार पहिला तिघांचा क्रम कुणाचा लागतो महाराष्ट्रामध्ये, तर आपल्याला माहिती आहे की बृहन मुंबईमध्ये 227 मेंबर आहेत, राईट. आणि इथं जर क्लासिफिकेशन केलं तर आताच राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रामध्ये नागरी जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचे किती वर्ग, किती प्रकारे वर्गीकरण केलं जातं. तर त्याच्यामध्ये चार प्रकार केले जातात, एक ऑप्शन होता, राईट. तर आय थिंक त्याच्यामध्ये डिस्प्यूट आहे आन्सरमध्ये, बऱ्याच जणांनी ऑब्जेक्शन पण घेतलं असेल. तर ते आहे बघा ए प्लस, नंतर ए, बी, सी आणि डी, म्हणजे किती झाले टोटल 5. ठीक आहे. तर बृहन मुंबईला फक्त ए प्लस दर्जा आहे, याच्यामध्ये 227 मेंबर आहेत. पुणे याच्यामध्ये 162 मेंबर आहेत, 162. आणि नागपूरमध्ये 151 मेंबर, या दोघांना ए दर्जा आहे. कळलं. पुन्हा सांगतो, बृहन मुंबई 227 मेंबर ए प्लस दर्जा, पुण्यामध्ये 162 मेंबर ए दर्जा, नागपूरमध्ये 151 मेंबर ए दर्जा किंवा वर्ग. हे झाले सदस्य संख्येनुसार. आता तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की एकापेक्षा जास्त मनपा असलेले असे कुठले जिल्हे आहेत. माझ्या मते एका कुठल्या प्रिलिमला किंवा मेसला असा प्रश्न विचारला होता आता मागच्या 1-2 वर्षापूर्वी की कोकण विभागामध्ये किती मनपा आहेत. ठीक आहे. तर असे प्रश्न विचारले जातात, त्यावर तुम्हाला विभागानुसारही काउंट करावं लागतील. तर आपण इथं पाहत आहोत की एकापेक्षा जास्त मनपा असलेले जिल्हे कुठले. तर लक्षात घ्या, ठाण्यामध्ये 6, किती ठाण्यामध्ये 6 मनपा आहेत. पुण्यामध्ये 2 आहेत. पुण्यामध्ये 2 कुठल्या, पुणे आणि पिंपरी चिंचवड. नाशिकमध्ये 2 आहेत. तर नाशिकमध्ये 2 कुठल्या, ही तुमच्यासाठी होमवर्क आहे. मेन नाशिक ही सगळ्यांना माहिती, तर दुसरी कुठली असेल. ठीक आहे. तर आता तुमचं दिलं होमवर्क. आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना कदाचित माहीत असेल, बाकीच्यांना कदाचित माहीत नसेल, त्यामुळे वाचून ठेवा ठाणे, पुणे, नाशिक यांचा क्रम, राईट. म्हणजे ठाणे 1 नंबर, 6 आहेत. पुणे 2 नंबर, 2 आहेत. नाशिक इथे पण 2 आहेत. ठीक आहे. आता हे झालं तुमचं स्थानिक स्वराज्य संस्थाचा इतिहास. आपण म्हणजे ते स्टडी करत आहोत, त्याच्याविषयी आपण थोडस अजून स्टडी करूया. आता हे पहा, आपल्याला माहिती आहे की जो लॉर्ड मेयो व्हाईसराय होता, तर त्यांनी काय केलं होतं, तर 1870 मध्ये काय केलेलं, 1870 मध्ये लॉर्ड मेयोने लोकल फायनान्स सिस्टीम स्टार्ट केली. म्हणजे काय, स्थानिक स्वराज्य संस्थांना वित्त पुरवठा करण्यासाठी त्याने काय सिस्टीम चालू केली, व्यवस्था चालू केली. त्यामुळे
त्याला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हटले जाते. तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि विचारला गेलाय की भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोण ओळखलं जातं, तर ते म्हणजे लॉर्ड मेयो. कधी 1870 मध्ये त्यांनी ही प्रणाली चालू केली. आता तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी अजून एक फॅक्ट मी सांगतो, ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचं जनक असं कोणाला म्हटलं जातं. पहा मागच्या फॅक्टमध्ये काय सांगितलं होतं, आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणजे फादर ऑफ फायनान्शियल डिसेंट्रलायझेशन असं इंग्लिशमध्ये म्हणतात. आणि पुढच्या फॅक्टमध्ये मी काय सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थेचं जनक असं भारतामध्ये कोणाला म्हटलं जातं, तर त्या म्हणजे लॉर्ड रिपन, लक्षात घ्या. तर 18 मे 1882 त्याच्यामध्ये त्यांनी जो ठराव केला होता तर त्यानुसार याला स्थानिक स्वराज्य संस्थेचं जनक मानलं जातं. त्यामुळे ही फॅक्ट खूप महत्वाची, याच्यावर प्रश्न पण विचारला गेलाय. तर कन्फ्युज होऊ नका, रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचं जनक मानलं जातं आणि मेयोला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानलं जातं. ठीक आहे, हे झालं तुमचं स्थानिक स्वराज्य संस्थांचा एक ब्रिटिशकालीन इतिहास म्हणू शकतो. अजून त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊया, थोडंसं तुम्ही क्लिअर करतो म्हणजे कसं तुम्हाला थोडंसं अजून बाकीच्या गोष्टी स्पष्ट दिसतील. हे पहा आता पुढे जाऊन काय झालं, 1907 हॉब हाऊस यांच्या अध्यक्षतेखाली एक रॉयल कमिशन स्थापन झालं होतं. कुठलं? रॉयल कमिशन ऑन डिसेंट्रलायझेशन, विकेंद्रीकरणावरील शाही कमिशन. कोणाच्या अध्यक्षतेखाली? हॉब हाऊस. ठीक आहे, तर 1907 स्थापन झालं होतं. आता याने शिफारसी केल्या काय, म्हणजे हॉब हाऊस कमिशनच्या शिफारसी काय होत्या, तर त्यांचं म्हणणं असं होतं की जे काय तुमचं स्थानिक प्रशासन असेल, लोकल ऍडमिनिस्ट्रेशन असेल, ते काय करा, डिस्ट्रिक्ट बोर्डाकडून पासून ते व्हिलेजकडे ट्रान्सफर करा. म्हणजे डिस्ट्रिक्ट बोर्ड हे कदा सगळा कारभार पाहिजे, त्यांच्याकडनं ते कोणाकडे द्या, व्हिलेजकडे देऊन टाका. ठीक आहे, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे निर्वाचित लोक आहेत, म्हणजे निवडून आलेले लोक आहेत, त्यांचं बहुमत असू द्या. राईट, मेजॉरिटी ऑफ इलेक्टेड म्हणजे काय, जे निवडून आलेले लोक आहेत त्यांचं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुमत असावं, ना की सरकारद्वारे अपॉइंट केलेले लोकांचं. नंतर पुढचं आहे, अशा स्थानिक स्वराज्य संस्थांना कर लावायचा अधिकार असावा. आता कर कशासाठी लावायचा, तर त्यांना उत्पन्नाचं काहीतरी साधन हवं. राईट, तर उत्पन्नाचं साधन मिळवण्यासाठी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांना कर लावायचा अधिकार देण्यात यावा. नंतर पुढचं, जे कोणी कर भरतील त्यांना काय असावा, मतदानाचा अधिकार असावा. म्हणजे टॅक्स पेअर जे आहे त्यांना वोटिंग राईट असावं असं ह्या शिफारसीनुसार सांगितलं होतं. त्यांनी अजून एक सांगितलं, ग्रामपंचायतीचा अध्यक्ष जो असेल तो म्हणजे निर्वाचित असेल, निर्वाचित म्हणजे इलेक्टेड असेल, ना की अपॉइंटेड. ठीक आहे, आणि यांनी अजून एक सांगितलं, ते म्हणजे पालिकेला प्रायमरी एज्युकेशनची जबाबदारी द्या. कारण प्राथमिक शिक्षण कसं, हे थोडं ग्राउंडशी रिलेटेड आहे, म्हणजे कसं स्थानिक लोकांशी रिलेटेड असल्यामुळे हे जबाबदारी तुम्ही पालिकेकडे द्या. आता पुढे जाऊन काय झालं, तर आपल्याला माहिती की 1919 जो कायदा होता, राईट, तर कुठला कायदा, मॉन्टेक्यू चेम्सफोर्ड कायदा. राईट, तर याच्यानुसार काय झालं, तर डायरची गव्हर्नमेंट आलं, म्हणजे काय, द्विदल राज्यपद्धती आली, मराठी मध्ये म्हणतात त्याला, डायरची गव्हर्नमेंट आलं. आणि याच्यामध्ये जो स्थानिक प्रशासन हा विषय होता हा काय झाला, ट्रान्सपोर्ट सब्जेक्ट झाला. ट्रान्सपोर्ट सब्जेक्ट म्हणजे काय, हे विषय आधी कोणाकडे असायचे, जो राज्याचा गव्हर्नर असायचे त्याच्याकडे असायचे, पण आता हे विषय कोणाकडे गेले, ट्रान्सपोर्ट झाले, म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या मंत्रिमंडळाकडे केले. नंतर पुढचं आहे ते म्हणजे 1920 काय झालं, तर महाराष्ट्र बॉम्बे पंचायत ऍक्ट हा पास झाला होता महाराष्ट्रामध्ये. कुठला? बॉम्बे पंचायत ऍक्ट हा महाराष्ट्राने पास केला होता 1920. पुढे जाऊन 1925 एक कमिटी आली, ती म्हणजे हॅच कमिटी. कुठली कमिटी? हॅच कमिटी. यांनी काय सांगितलं, तर ग्रामपंचायतीचं तुम्ही सर्वेक्षण करा, त्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल की ग्रामपंचायतीचा नेमका कारभार कसा चालला आहे, त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत का, त्याच्यामध्ये अजून काही सोल्युशन काढता येईल का, यासाठी हॅच कमिटी आली होती 1925. आता एक क्रोनॉलॉजी लक्षात ठेवा मित्रांनो, 1901 आपण कसं सांगितलं की जे आधी जे फादर होते कोण, आपले लॉर्ड मेयो असतील किंवा रिपन असतील, नंतर तुमचा 1907 हॉब हाऊस शाही कमिशन असेल, नंतर 1919 डायरची गव्हर्नमेंट नुसार आपण माहिती ट्रान्सपोर्ट सब्जेक्ट झाला होता प्रशासन, स्थानिक प्रशासन, नंतर 1920 महाराष्ट्राने बॉम्बे पंचायत ऍक्ट पास केला होता, 1925 हॅच कमिटी आली ज्यांनी ग्रामपंचायतीचं सर्वेक्षण करायला सांगितलं, 1930 आपल्याला माहिती सायमन कमिशन ते काय सांगितलं, तर सरकार नियंत्रण वाढवा. काय झालं ते काय म्हटले, स्थानिक प्रशासनावर सरकारी नियंत्रण वाढवा. आता तुम्हाला थोडंसं ऑड वाटू शकतो की बाकीचे लोक सांगतात की थोडी यांना ऑटोनॉमी द्या, पण सायमन कमिशनचं म्हणणं होतं की तुम्ही स्थानिक प्रशासनावर सरकारचं कंट्रोल वाढवा, सरकारचं नियंत्रण वाढवा.
ठीक आहे. तर हे झालं सायमन कमिशनच्या बाबतीत. नंतर 1935 कायदा आपल्याला माहिती आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. याच्यामध्ये काय झालं, त्यांनी पुन्हा सांगितलं की आता काय करा, स्थानिक स्वराज्य संस्थांना तुम्ही स्वायत्तता द्या. आता ही छोटी मोठी कामं आम्ही करू नाही शकत, म्हणजे काय, ही कामं तुम्ही कोणाला द्या, स्थानिक स्वराज्य संस्थेला द्या, असं 1935 कायद्याने सांगितलं. नंतर 2/10/1952 याच्यामध्ये काय झालं, म्हणजे काय 2/10 म्हणजे काय, 2 ऑक्टोबर 1952 रोजी आपल्याला माहिती आहे की भारताने म्हणजे स्वातंत्र्यानंतर काय केलं, तर स्थानिक स्वराज्य संस्थांची पुनरुज्जीवन करण्यासाठी किंवा त्यांना उभारी देण्यासाठी तर एक प्रोग्राम लॉन्च केला होता. तर त्याला काय म्हणतात, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, CDP, अर्थात काय, समुदाय विकास कार्यक्रम असं त्याला म्हणतात. ठीक आहे. आता हा समुदाय विकास कार्यक्रम म्हणजे कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम हा कोणाच्या प्रभावानुसार तयार झाला, म्हणजे असं कुणी त्याला मदत केली होती, तर लक्षात घ्या अल्बर्ट मेयर, लक्षात घ्या अल्बर्ट मेयरचा एक इटावामध्ये प्रोजेक्ट होता, तर त्याने जे काही तिकडे प्रयोग केले, प्रोजेक्ट केले, त्याला इन्फ्लुएन्स होऊन भारताने हे एक कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम चालू केला होता. लक्षात घ्या कोणाचा, अल्बर्ट मेयरने अमेरिकेमध्ये इटावा प्रोजेक्ट चालू केला होता. त्या ठिकाणी असा त्यांनी स्थानिक प्रशासनासंदर्भात काय जो प्रयोग केला असेल त्यानुसार आपणही त्यांच्याकडनं प्रेरणा घेतली आणि आपण कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट चालू केला. आणि झालं काय, याच्यामध्ये आपण काही संस्थांची मदत घेतली, ते म्हणजे अमेरिकेचं फोर्ड फाउंडेशन, तुम्हाला माहित असेल फोर्ड ही खूप जुनी कंपनी आहे, आणि त्याच्या फोर्ड फाउंडेशनने काय केलं, आपल्याला मदत केली होती, आणि ही आपल्या भारतामध्ये 3 टप्प्यांमध्ये राबवली गेली. आता झालं कसं मित्रांनो, आता CDP हा जो प्रोग्राम होता ना, याच्यामध्ये खूप काही लॅकन होते, म्हणजे कसं, याच्यामध्ये ब्युरोक्रसीचा इंटरफरन्स होता. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने जे स्थानिक स्वराज्य संस्थांना जे पॉवर दिले पाहिजे ते दिले गेले नव्हत्या, म्हणजे CDP ना थोडक्यात फेल्युअर होतं. आता आपल्याला माहिती आहे सरकार कधी शक्यतो स्वतःचं फेल्युअर मानत नाही, म्हणजे कसं ते काय करतात, शक्यतो त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी कुठला एक नवीन प्रोग्राम घेऊन येतात. तसंच झालं 2 ऑक्टोबर 1953 रोजी, लक्षात घ्या, तर NES अर्थात नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस हा प्रोग्राम आपल्याकडे चालू झाला. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची, मी येत ऑब्झर्व करा, दोन्ही प्रोग्राम हे 2 ऑक्टोबरला चालू झाले. आता 2 ऑक्टोबर काय आहे सगळ्यांना माहिती, तर महात्मा गांधींची जयंती. तर महात्मा गांधींचं एक स्वप्न होतं, ते म्हणजे ग्राम स्वराज. तुम्ही जर हिस्ट्री वाचला असेल किंवा तुमच्यापैकी कोणी पॉलिटिकल सायन्स विद्यार्थी असेल, त्यांचं स्वप्न काय होतं, ग्राम स्वराज. ते म्हणायचे की खेड्यांकडे चला, भारत कुठे राहतो, खेड्यामध्ये. आणि त्यामुळे गांधीजींचं खेड्यांसाठी असलेलं जे योगदान म्हणून किंवा त्यांच्या प्रती असलेलं प्रेम पाहून आपण 2 ऑक्टोबरला ह्या सगळ्या गोष्टी लॉन्च केलेल्या आहेत. कुठल्या, तर तुमच्या CDP म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी, NES. तर नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस काय झालं, तर CDPतल्या त्रुटी दूर करण्यासाठी आपण नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस हे चालू केलं. पण जर खऱ्या अर्थाने सांगायचं झालं, तर CDP आणि NES या दोन्ही प्रकारे काही प्रमाणात ते फेल्युअरच मानावे लागतील. ठीक आहे. तर त्यामुळेच आपण काय केलं, पुढे जाऊन वेगवेगळे कमिटी त्यासाठी नेमले होते, जसं की बलवंतराय मेहता कमिटी असेल, पुढे जाऊन भरपूर जसं की अशोक मेहता कमिटी असेल, अशा भरपूर साठ्या कमिटी आल्या, म्हणजे केंद्रीय स्तरावर पण आल्या आणि महाराष्ट्र स्तरावर सुद्धा आल्या. आता पुढे काय झालं मित्रांनो, 1952 झालं, 1953 झालं, 1900 म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून 1948 लक्षात घ्या, 1948 काय झालं होतं, भारतामध्ये स्थानिक शासनाचे जे मंत्री होते, म्हणजे स्थानिक शासनासाठी आपल्याकडे एक मंत्री होता, तर त्यांनी एक मंत्री परिषद चालू केल्या होत्या, लक्षात घ्या, राईट, कॉन्फरन्स चालू केल्या होत्या. आणि ही कॉन्फरन्स काय व्हायची, दर 6 वर्षांनी व्हायची, म्हणजे पहिल्यांदा एक 1948 झाली, नंतर 1954 झाली. तुमच्यासाठी होमवर्क असेल की ह्या दोन्ही परिषदांचे अध्यक्ष कोण होते आणि पुढे जाऊन कंटिन्यू झाल्या का. ठीक आहे. तर एक्झामच्या अँगलनी हा विचारला जाऊ शकतो, नाही पण असं काही एकदा इम्पॉर्टंट नाही, पण जसं क्युरिओसिटी म्हणून लक्षात ठेवा की 1948 परिषद चालू झाली, पुन्हा 6 वर्षांनी झाली, त्याचे अध्यक्ष कोण होते, तुमच्यासाठी होमवर्क असेल. तर अशा प्रकारे आपण हे पहिलं चॅप्टर आणि पहिलं लेक्चर कम्प्लीट केलेलं आहे. एका पेजमध्ये आपण लक्षात घ्या लेक्चर कम्प्लीट केलं आहे, जिथं गरज आहे तिथं मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न देखील केलेला आहे, आणि कुठल्या अजून काही एक्स्ट्रा ऍडिशन असेल ते पण तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे जर असं कोणाला वाटत असेल की, म्हणजे तुम्ही जर फक्त नोट्स पाहून असं वाटत असेल की याच्यामध्ये खूप काही गोष्टी मिसिंग आहे, तर असं नाही, तर आपण लेक्चरमध्ये बऱ्याचशा गोष्टी एक्स्ट्रा डिस्कस करणार आहोत. कारण होतं कसं की लेक्चर घेताना बऱ्याचशा गोष्टी ह्या ऍडिशनल सुचत जातात किंवा ते इंटिग्रेट झालेल्या असल्यामुळे त्या बोलण्यामध्ये येतात आणि तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज भेटून जातं, जे की तुम्हाला नॉर्मल नोट्समध्ये कदाचित भेटणार नाही. त्यामुळे
तुम्ही असंच लेक्चर कंटिन्यू करा, म्हणजे कसं आहे तुम्ही फक्त बॅच घेऊन तुम्ही नोट्सवर डिपेंड राहू नका, तुम्हाला कदाचित नोट्स कधी कधी कळणार नाही, कारण आपण ते नोट्स पण असे शॉर्ट्स बनवलेले आहेत, तुम्ही जर ते लेक्चर पाहून जर केला तुम्हाला अजून चांगले लवकर लक्षात राहतील आणि ते लवकर इंटिग्रेट होते, लवकर त्याच्यामध्ये तुम्हाला लॉजिक लागू शकतं. ठीक आहे, तर सर्वसाधारणपणे हा आपण प्रयत्न केलेला आहे की पहिला जो चॅप्टर आहे तुमचा म्हणजे लोकल बॉडीचा इतिहास, ओव्हरऑल इतिहास आपण एका पेजेसमध्ये बसून त्यावर डिटेलमध्ये आपण चर्चा देखील केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स वगैरे सगळं आपण एक सेपरेट जमलं तर एक डाऊट सेशन घेऊया. तर तुमच्या आपल्याकडे ऍपमध्ये पण एक डाऊट रेज अ डाऊट नावाचं सेक्शन आहे, तुम्ही एकदा ऍप बॅच परचेस केली तर त्याच्यामध्ये डाऊटचा एक ऑप्शन आहे बघा, तर डाऊट तुम्ही लिहिला, तुमचे काय डाऊट असतील तुम्ही आम्हाला ऍपमध्ये लिहा, ते आम्हाला भेटून जातील, त्यावर आपण जे काय असेल ते योग्य ते तुम्हाला रिस्पॉन्स देऊया. ठीक आहे, तर अशाच प्रकारे तुमचं काय अजून सजेशन असतील ते देखील आम्हाला सांगा, जेणेकरून आपण याच्यामध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंट करू शकू. ठीक आहे, तर तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.